राणा दाम्पत्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय. खार पोलिसांनी हे 85 पानी आरोपपत्र जे आहे ते बोरिवली न्यायालयात सादर केलं. यात 23 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. आजच्या सुनावणीत रवी राणा आणि नवनीत राणा गैरहजर होते. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत आपलं मत बाद करण्यासाठी घाईघाईनं आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात एक एक वर्ष 6-6 महिने चार्जशीट कोणाची दाखल होत नाही. अनेक महत्त्वाचे प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आहे, पण आमदार रवी राणा नवनीत राणाचंच प्रकरण इतक्या इमर्जन्सी चार्जशीट दाखल करणे, कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणे, अशी पोलिसाची नोटीस अचानक येणं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीपासून मी दूर राहावं, कुठेतरी माझ्यावर महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दबाव तंत्र तयार करण्याचा प्रयत्न केला, पण माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि 16 तारखेला आम्ही त्या ठिकाणी हजर राहू, त्यात काही शंका नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे